इंडिया एम्बेसी असेल यांच्याबरोबर सातत्याने संपर्कात राहत ज्या मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत त्यांच्या संदर्भातला पाठपुरावा करत होतो। आज खरंतर मनाला एक समाधान वाटते, गेल्या अनेक दिवसापासून पुण्यामध्ये देखील हे विद्येचे माहेरघर आहे, अनेक मुली आणि महिला नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येत असतात, मुली शिक्षणासाठी पुण्यात येत असतात, पण अशा पद्धतीच्या घटना वाढत असताना बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। बेपत्ता किंवा हरवलेली व्यक्ती असेल चार महिन्यामध्ये संबंधित व्यक्तीचा तपास जर लागला नाही तर ती केस ही एंटी ह्यूमन ट्रॅफिकिंग कक्षाकडे दिली जाते आणि त्याचा तपास केला जातो। यासाठी खरं तर आजची प्रेस कॉन्फरन्समध्ये मला आवर्जून सांगायचे, राज्य महिला आयोगाच्या वतीनं 15 महिलांची प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यामध्ये आपल्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल प्रेस माध्यमातून असेल आपण आव्हान केलं होतं की असं कोणाच्याही कुटुंबामधली व्यक्ती असेल, नातेवाईकांमधील असेल किंवा जवळच्या ओळखीचे कोणी व्यक्ती असेल आणि ते हरवले असतील, त्यांचा तपास लागत नसेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा। सुदैवानं आपल्याबरोबर बसलेल्या या संबंधित व्यक्ती आहेत। राज्य महिला आयोगाला त्यांनी 7 जूनला आयोगाला मेल केला होता, 7 जूनला मेल केल्यानंतर 13 जूनपासून आपण ही प्रोसेस सुरू केली। यामध्ये संबंधित व्यक्तींनी सांगितलं आम्ही सौदी अरेबियामध्ये आहोत आणि आम्हाला आमचा छळ केला जातो, आमची सुटका झाली पाहिजे आणि यासाठी आम्ही आयोगाला मेल करत आहोत। सुदैवाने आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधता आला आणि 3 महिन्याच्या कारवाईनंतर त्या गेल्या 8 दिवसापूर्वी पुण्यात आलेल्या आहेत। या तिघीही पुण्यातल्या आहेत आणि मला सांगायला समाधान वाटतं, उद्यापासून आपला गणेश उत्सव साजरा होतोय, त्यानंतर 3 दिवसाचे गौराईचे दिवस आहेत। पुण्यामध्ये निश्चितपणाने अशा पद्धतीने कारवाई ही प्रथमच होती आहे। खडक पोलीस स्टेशन असेल आणि पुणे पोलीस आयुक्त विभाग असेल यांनी देखील कारवाई करत अशा पद्धतीने पुण्यातून मानवी वाहतूक केली जात असताना त्यांची इतर देशातून सुटका करत त्यांना पुण्यात आणलेलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते। खरं तर हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ही एसओपी तयार करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, पोलीस निरीक्षक असेल यांच्या नियंत्रणामध्ये ही कमिटी काम करत असते। या व्यक्तींची वारंवार माहिती घेऊन ही संबंधित विभागावरून जाहीर केली जाते आणि शिवाय ती सीसीटीएनकडे देखील अपडेट केली जाते। या निमित्तानं मला आवर्जून तुम्हाला सांगायचं, या माध्यमांमधून मला आवाहन करायचं महाराष्ट्राच्या जनतेला की आपल्याकडे कोणी हरवलेली व्यक्ती असेल, मिसिंग केस जरी दाखल केली असेल आणि त्याचा तपास लागत नसेल तर त्याचा पाठपुरावा आपण संबंधित विभागाकडे करावा, आमच्या राज्य महिला आयोगाकडे करावा, यामध्ये आम्ही निश्चितपणे आपल्याला सहकार्य करू। या सगळ्यांमध्ये ऑपरेशन मुस्कान 8, ऑपरेशन मुस्कान 9-11, त्याचबरोबर ऑपरेशन रियुनाईट या सगळ्यांच्या माध्यमातून मिसिंग केसेसच्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे आणि म्हणून आज अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहे। पुणे पोलिसांनी देखील चांगल्या पद्धतीची कारवाई करत जवळजवळ 18 परदेशी महिला असतील, 2 अल्पवयीन मुली असतील यांची देखील सुटका केलेली आहे। एक समाजामध्ये संदेश देत असताना तक्रारदार किंवा पीडित व्यक्ती यांनी स्वतःहून आयोगाशी संपर्क साधावा, मेल करावा आणि नातेवाईकांनी पुढे येऊन त्यांच्या घरातील कोणी व्यक्ती असेल आणि ती इतर देशांमध्ये त्यांचा अशा पद्धतीने मानवी तस्करीच्या माध्यमातून वाहतूक झालेली असेल तर आमच्याशी संपर्क साधला तर त्यांची सुटका आम्ही करू, त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही इथं आहोत, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचे। याच्यामध्ये आपण पाहतोय आपल्याकडे या ठिकाणी या तिन्ही व्यक्ती आहेत, त्यातल्या दोघी जणी एकाच फॅमिलीमधून गेलेल्या आहेत, एजंटच्या माध्यमातून त्यांची फसवणूक केली गेली, मुंबई एजंटच्या माध्यमातून सौदी अरेबिया ओमान देशांमध्ये त्यांची त्या पद्धतीने तस्करी केली गेली, पण त्यांनी धाडस दाखवलं, स्वतः पुढे एक संपर्क साधला आणि 3 महिन्याच्या प्रोसेस नंतर त्यांना आपल्याला महाराष्ट्रात भारतात घेऊन येणं शक्य झालं। म्हणून मला आवर्जून प्रेस घेण्यापाठीमागचं कारण हे होतं की आम्ही तुमच्यासोबत आहोतच, महाराष्ट्र शासन असेल, पोलीस प्रशासन असेल आणि राज्य महिला आयोग असेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या सुरक्षितेसाठी आहोत, तुमची सुटका आणि निश्चितपणाने सुटका होऊन आल्यानंतर अनेकांना भीती वाटते की पुढे आम्हाला प्रोटेक्शन मिळेल का किंवा एजंटच्या माध्यमातून काही कारवाई होईल का, तर पुणे पोलिसांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीची जबाबदारी घेत ज्या एजंटवरती कारवाई होईल किंवा कोणी यामध्ये असेल त्यांच्यावरती कडक कारवाई तर केली जाईलच। आपण आता ऐकलं की यामध्ये 3 एजंट हे अटकेत आहेत, त्यांच्यावरती निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल, पण तरी सुद्धा मला तुम्हाला सांगायचंय की यामध्ये ज्यांची सुटका झालेली आहे त्यांच्या सुरक्षितेची पूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन आणि आयोग यामध्ये घेईल। आपल्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून पुणे विभागामध्ये हा संदेश द्यायचा आहे की अशा अनेक कुटुंबांमधून व्यक्ती गेलेल्या आहेत,
त्यांना नोकरीचं आमिष दाखवलं असेल, प्रेमाचं आमिष दाखवलं असेल आणि यामुळे त्यांची फसवणूक झालेली असेल, तर त्यांना या निमित्तानं मी आवाहन करते की त्यांच्या कुटुंबियांनी, स्वतः त्या व्यक्तीने पुढे यावं. त्यामध्ये महाराष्ट्र शासन असेल, राज्य महिला आयोग आणि पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आम्ही त्यांची सुटका तर करूच, पण सुटका केल्यानंतर देखील त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्याकडे पत्रव्यवहार केल्यानंतर विशेष बैठक घेत त्यांनी या संदर्भात सूचना दिल्या होत्या. आज पुण्यातल्या या युवती आणि महिला आपल्या समोर दिसतात हे त्यांच्या कुटुंबियांसाठी अतिशय समाधानाची गोष्ट आहे. अनेक कुटुंब असे आहेत की ज्यांच्या घरातली कोणी ना कोणी व्यक्ती इतर देशामध्ये गेल्यानंतर त्यांचं लोकेशन ट्रेस होत नाहीये, माहिती मिळत नाहीये, पण ती आपल्या माध्यमातून जरी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तर आम्ही त्यांना सहकार्य करू आणि त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करू. आज प्रेस घेत असताना खरं तर पूर्ण देशभरातून आलेल्या महिलांची यादी आपल्याकडे आहे. ओमाणमधून आलेल्या 20 महिला आहेत आणि खडक पोलीस स्टेशन आणि पुणे पोलिसांनी कारवाई करून परत आलेली एक महिला आणि राज्य महिला आयोगाच्या वतीनं 3 महिला अशा 4 महिला ह्या 8 ते 10 दिवसांमध्ये परत आलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकूण 24 महिला ह्या एकंदर इतर देशांमधून परत आलेल्या आहेत. ही समाधानाची जरी गोष्ट असेल तरी अजूनही फार मोठं काम आपल्याला करायचं आहे, अनेकांची सुटका करायची आणि या माध्यमातून ही कारवाई केली जाईल. समाज माध्यमांना माझी विनंती आहे की हा संदेश आपण महाराष्ट्रामध्ये द्यावा. पुणे पोलिसांनी देखील त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, तुमच्या सुरक्षितेसाठी एक नंबर त्यांनी जाहीर केलेला आहे. मी त्यांना देखील विनंती करते की त्यांनी तो नंबर आपल्यापर्यंत द्यावा. शाळा कॉलेजचे कॅम्पस असतील, शिक्षक पालक संघटना असतील आणि त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून, इतर ठिकाणाहून, इतर राज्यातून शिक्षणासाठी ज्या मुली पुण्यात येतात त्यांच्या सुरक्षितेसाठी आपल्या माध्यमातून ही यंत्रणा, हा नंबर आणि पोलिसांनी दिलेली सुरक्षितता त्यांच्यापर्यंत पोहोचावी, ही जनजागृती व्हावी. खऱ्या अर्थानं गणरायाचं आगमन होत असताना मुलींच्या सुरक्षितेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं एक प्रगतीचं पाऊल आहे आणि हे सांगताना मनाला समाधान वाटतं की हा गणेशोत्सव देखील आनंदात पार पडेलच आपल्या सर्वांच्या सहकार्याने. पण या सगळ्यांमध्ये महिलांच्या सुरक्षितेची जबाबदारी देखील आपल्या सगळ्यांची आहे. त्यामध्ये कॉलेजवयीन तरुणी असतील, वर्किंग वुमन्स असतील, युवती असतील, महिला असतील आणि या सगळ्यांसाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करतोय. पुणे पोलीस आणि खडक पोलीस स्टेशन यांचे मी मनापासून अभिनंदन करते. अतिशय चांगली कामगिरी पोलिसांनी केलेली आहे. त्यांना सहकार्य करण्याची भावना देखील आपल्या सगळ्यांमध्ये जरूर असावी आणि हेच सांगण्यासाठी आज या ठिकाणी माध्यमांना आमंत्रित केलं. धन्यवाद. मी पोलिसांना विनंती करते की त्यांनी त्यांचा व्हॉट्सअप नंबर जाहीर करावा जेणेकरून तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये देता येईल. मला पत्रकार बांधवांना देखील विनंती करायची आहे. आपल्यामध्ये आलेली संबंधित व्यक्तींनी अनेक हाल अपेष्ट सहन केलेल्या आहेत, फार मोठा संघर्ष करून त्या महाराष्ट्रात परत आलेल्या आहेत. इतरांच्या वाटेला त्या वेदना येऊ नयेत किंवा कोणी त्यामध्ये अडकले असेल तर त्यांच्यासाठी प्रेरणादायी गोष्ट, खास त्यांच्या सुरक्षितेसाठी काही गोष्टींसाठी आपल्याला कालावधी 8 दिवसाचा कालावधी लागला, पण आज ते आपल्यासमोर इतक्या धाडसाने आले ते ह्या सांगण्यासाठी आलेत की ज्या पद्धतीने आम्ही आयोगाशी संपर्क साधला, आयोगाला मेल केला, आयोगाने इंडिया एम्बेसीमध्ये संपर्क केल्यानंतर 3 महिन्याची प्रोसेस केल्यानंतर त्या महाराष्ट्रात परत आलेत, तर इतर सुद्धा अशा कोणी युवती असतील, महिला असतील, तर त्यांनी संपर्क करा. कारण की आमच्याकडे नावं आलेत पण आमचा त्यांच्याशी संपर्क होत नाहीये, त्यांच्या घरच्यांशी संपर्क होत नाहीये, तर असं कोणी असेल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचंय. ज्यावेळेस संबंधित युवतीने माझी 15 मेला प्रेस कॉन्फरन्स झाली होती, कोणीतरी व्यक्तीने त्यांना ती व्हिडिओ पाठवली की राज्य महिला आयोगाच्या वतीनं तुमच्या सुटकेसाठी प्रयत्न केला जातो. तो व्हिडिओ पाहून मेल आयडी जो आम्ही दिला होता त्या मेलवरती त्यांनी सौदी अरेबियामधून मेल केला आणि आज त्यामुळे त्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत. म्हणून या माध्यमातून आपल्याला सांगायचं उद्दिष्ट एकच की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे किंवा अशा पद्धतीने ज्यांची फसवणूक झाली असेल तर त्यांनी समोर येऊन आमच्याशी, पोलिसांशी, शासनाशी संपर्क साधा. आम्ही तुमच्या सुटकेसाठी प्रयत्न करू. आणखी काही महिला आहेत, युवती आहेत, ज्या येत्या कालावधीमध्ये देखील महाराष्ट्रात आणि पुण्यात परत येतील. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे, ही देखील आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. पण कोणी पीडिता राहूच नाही ही त्या पाठीमागची भूमिका आहे आणि म्हणून आपल्या समोर एक ही भूमिका मांडलेली आहे. यामध्ये मी बोलणार आहे. तुम्हाला काही त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही त्यांना नंतर पर्सनली फक्त प्रश्न विचारा त्यांच्याशी.
एक नंबर तुम्हाला फक्त आम्ही देतो, आपल्या माध्यमातून हा नंबर आवर्जून शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवरच्या वुमन्स महिलांपर्यंत जाऊ दे, जेणेकरून चांगल्या पद्धतीचा त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस निर्माण होईल आणि आपण संपर्क पुढे साधावा हा एक त्यांना नंबर मिळेल. शाळा आणि कॉलेजेसमध्ये याच्यापूर्वी सुद्धा आपण जी आपली योजना आहे पोलीस काका आणि पोलीस दीदी, त्यांच्यामध्ये सर्व शाळा आणि कॉलेजेस विभागून दिलेले आहेत आणि त्या त्या पोलीस काका किंवा पोलीस दीदी जे अंमलदार असतील त्यांचे नंबर त्या त्या शाळेत आपण देतोच. त्याच्या व्यतिरिक्त माननीय पोलीस आयुक्तांनी मागच्या आल्यानंतर त्यांनी एक नंबर तक्रार देण्यासाठी प्रकाशित केलेला होता, त्यावेळी आपण त्याची प्रेस नोट सुद्धा दिली होती, तरी मी पुन्हा एकदा तो नंबर सांगतो 8975953000. त्याचबरोबर 10-91-1091 ही सुद्धा महिलांची हेल्पलाईन आहे. तर आणि 112 नंबर तर आपला आता 100च्या ऐवजी तो सुद्धा सुरू आहे, त्यामुळे कोणत्याही नंबरवर जर कंप्लेंट केली तरी त्याची दखल निश्चितपणे पोलीस घेतील. त्यामुळे हे जे नंबर्स आहेत आपण पुन्हा एकदा प्रकाशित करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. म्हणजे कमिशन आणि ते एकत्र कोणती त्यांच्याकडे कशी असेल आमच्याकडे असेल तुमच्याकडे काय नाही. चालू वर्षी आपल्याकडे 2023 मध्ये 18 वर्षाखालील एकूण 121 मुले हरवलेली होती, त्यापैकी 96 मिळून आलेले आहेत आणि 25 मिळून आलेले नाही. त्याचबरोबर अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या 285 हरवलेल्या आहेत आणि 222 मिळून आलेल्या आहेत त्या आणि 63 मुली मिळणं बाकी आहे. परदेशात ज्या गेल्या त्यांच्याबद्दल जातात यामध्ये आपण दोन गोष्टी होतात, एक मिसिंग केस असेल त्या, जर मिसिंग केस असेल हरवलेल्या व्यक्तीचा 4 महिन्यामध्ये शोध लागला नाही तर तो आपण अँटी ह्युमन ट्राफिकिंग युनिटकडे देतो आणि ते रेकॉर्डवरती येतं. कोणते 3500 कोणता आकडा दिला त्यांना कोणी तो आकडा नाही तो आमच्याकडचा दिलेला ओव्हरऑल राज्याचा तो राज्याचा आकडा राज्याचा तो राज्याचा आकडा आहे तो यांचा नाही तो मी माझ्या प्रेसमध्ये कलेक्ट केलेला संपूर्ण राज्याचा आकडा होता तो पुण्याचा नाही. त्यांच्यामध्ये आपल्याला एकच करावं लागेल की ज्या मिसिंग आता आहेत आपल्याकडे बाकी त्यांच्याकडे म्हणजे मिसिंग घेताना घेतली की नाही माहिती नाही, कारण पासपोर्टची माहिती आपण आतापर्यंत घेत नव्हतो, परंतु आता इथून पुढे आपल्याला घ्यावे लागेल की तुमच्याकडे म्हणजे जी मुलगी हरवली तिच्याकडे पासपोर्ट आहे किंवा नाही. पहिली म्हणजे जी काही हे आहे गरज ती म्हणजे पासपोर्ट असतं जर परदेशात कोणाला पाठवायचं असेल तर त्याच्याबद्दलची माहिती आम्ही घेऊया. 63 मध्ये किती मुलींकडे पासपोर्ट होता आणि त्याच्यानंतर मग जर पासपोर्ट असेल तरच त्या बाहेर जाऊ शकतील अशा पद्धतीची चौकशी करण्याबद्दल आम्ही सर्व पोलीस स्टेशनला सूचना देऊ. याच्यामध्ये असं होतं की बेपत्ता झालेल्या मी जे सुरुवातीला सांगितलं ते रेकॉर्डवरती घेतल्या जातात, पण आल्यानंतर आपलं नाव जाहीर होईल का किंवा आल्यानंतर इतरांना माहिती समजली तर आपल्याबद्दल काय वाटेल, बदनामी होईल का, आणि ह्या अशा गोष्टीमुळे आम्हाला आलेल्या लोकांचा फारसा तपास कळत नाही.
किंवा ते रेकॉर्ड वरती येत नाहीत आणि आल्या तरी 6 महिने 8 महिने या कालावधी त्यांच्या रेकॉर्ड वरती येण्यासाठी जातो. आता आमच्याकडे आलेल्या या महिलांची जी आहे 20 महिला ह्या आम्ही स्वतः सातत्याने ट्रेस मध्ये त्यांच्या असल्यामुळे त्या या 20 महिलांची यादी कळाली. पण पोलिसांकडे ती येऊन सांगणं किंवा त्यांच्या फॅमिलीने मिसिंगची तक्रार केलेली असते पण आल्यानंतरची माहिती सांगायला ते येत नाहीत. त्याच्यामुळे या रेकॉर्डमध्ये तफावत अशी होती की आमच्याकडे मिसिंगचं रेकॉर्ड व्यवस्थित राहतं पण आल्याचं रेकॉर्ड आम्हाला शोधणं थोडंसं अवघड होतं. त्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, सातत्याने घरच्यांशी संपर्क साधत असतो. ज्यावेळेस आमचा संपर्क होतो त्यावेळेस आम्हाला ते रेकॉर्डवरती घेता येतात. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातूनच आम्ही विनंती करतोय की अशा काही मिसिंग केसेस असतील आणि त्या परत आल्या असतील तर त्यांनी संपर्क साधावं, जेणेकरून निश्चितपणाने त्यांची माहिती आपण गोपनीय ठेवूच. पण त्या ज्या वेदनातून गेलेत, ज्या तक्रारी त्रासातून गेलेल्या आहेत, त्यांना जे अनुभव आलेत तर ते इतरांना येऊ नये. किंवा अशा पद्धतीने त्यांची जर कोणी फसवणूक केली असेल, याच्यामध्ये कोणी एजंट असतील किंवा जे एजंट इतरांची फसवणूक करू नये, त्याच्यासाठी आपण सातत्याने आवाहन करतोय की तुमची जर कोणी फसवणूक केली असेल तर ती तक्रार तुम्ही दाखल करा, जेणेकरून संबंधित व्यक्तीने इतरांची फसवणूक करू नये म्हणून आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करा. मग माझी तुम्हाला विनंती की आपल्या माध्यमातून आपण ही माहिती प्रसारित करा. याच्यामध्ये बऱ्याच हे मी सगळी माहिती आपल्याला मे महिन्यामध्येच दिली होती की तिथं गेल्यानंतर त्यांना नोकरीचं आमिष दाखवलं जातं आणि ज्यावेळेस त्या एअरपोर्टवरती जातात तिथे उतरल्याच त्यांचे डॉक्युमेंट सगळे काढून घेतले जातात आणि त्यांना त्या पद्धतीचं त्यांच्यावरती शारीरिक लैंगिक अत्याचार करणं आणि त्या पद्धतीनं त्यांना वागणूक दिली जाते. मग याच्यासाठीच आपण सातत्याने प्रयत्न करतोय की एका एजंटची माहिती आपल्याला समजली तर ही कुठेतरी साखळी असणारी, त्याच्या माध्यमातून इतर महिलांची आपल्याला सुटका करता येईल. आपण एक्स्टर्नल अफेअर मिनिस्टरकडे सातत्याने ही मागणी करत असतो आणि आम्हाला आयोगाच्या मेलला देखील सातत्याने त्यांचा प्रतिसाद येत असतो की आपल्याकडे असलेली महिलांची नावं आम्हाला जर दिली तर आम्ही आमच्या देशामध्ये त्यांचा शोध घेऊ. पण बऱ्याच वेळा कुटुंब आणि पालक पुढे येत नाहीयेत ही माहिती देण्यासाठी. त्याचसाठी ही सगळी धडपड आहे की आपल्या माध्यमातून जर आम्हाला समजलं की कोणाच्या घरामधली जवळची नातेवाईकांमधील अशी व्यक्ती आहे जी इतर देशामध्ये त्यांची वाहतूक झाली, तस्करी झालेली आहे, तर आम्हाला त्यांचा तपास करताना प्रयत्न करताना जे काही मदत करता येईल ती करू शकू. झाले अखाती देशांमध्ये आहेत. आता ह्या सौदी अरेबियामधून आलेत, हे आहे ती ओमान मधली आहे. 20 संख्या जी आहे ती ओमानची आहे, सौदी अरेबियाची 3 आहे, मस्कत मधून आलेली 1 आहे. म्हणजे ओमान मधल्या संख्येने तुलनेने जास्त आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.